जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील शासनमान्य रेशन दुकानदाराविरोधात तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिले आहे। जोगलखेडा येथील जी आर पाटील यांच्या नावे रेशन दुकान नंबर 138 परवाना मिळालेला असून सदर व्यक्ती गेल्या 15 महिन्यांपासून अंत्योदय कार्डवाल्या लाभार्थ्यांना 35 किलो ऐवजी फक्त 20 किलो धान्य वाटप करत कार्डावर एंट्री करताना मात्र 35 किलो धान्य वाटप केल्याची एंट्री करत आहे। 35 किलो ऐवजी 20 किलो धान्य का देत असल्याची विचारणा दुकानदारास ग्रामस्थांनी केली असता सदर व्यक्ती ग्रामस्थांसोबत अरेरावी करत तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेलात तरी माझे तुम्ही काहीही वाकडे करू शकत नाही, मी तुम्हाला देईल तेवढेच धान्य तुम्हाला घ्यावे लागेल अशी धमकी देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। यापूर्वी देखील सदर व्यक्तीवर पुरवठा अधिकाऱ्यांनी धान्य साठ्याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गावातील संबंधित तक्रारदार हे वारंवार सूचना देऊनही रेशन दुकानदाराची अरेरावी थांबत नसल्यामुळे सदर व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। त्यांनी पण त्याला संबंधित, परंतु त्याची भाषा अशी असते तो तेवढा दिवस काढून घेतला त्यांनी, दुसऱ्या दिवशी जो माणूस तक्रार करतो त्यालाच म्हणतो की तुझ्याकडून माझं ते काय करायचं ते करून काही गेल्यावर सुद्धा तिथे गेल्यावर सुद्धा माझं काहीच होणार नाही या बऱ्यापैकी। त्या ठिकाणी त्यांना 35 किलो बऱ्या धान्य मिळायला पाहिजे, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी 20 किलो 25 किलो देतो, आडवा आडवा उडवीचे उत्तर देतो, त्या ठिकाणी सांगतो की मला कोणी काही करू शकत नाही, माझ्या मागे माझे लोक बसलेले, अशा पद्धतीने तो उत्तर देतो। डॉक्टर साहेब ग्रामस्थांच्या वतीनं आमची विनंती अशी आहे की त्याचा परवाना रद्द करा, आणि पूर्ण ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तो व्यक्ती चालणार नाही, आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी दुसरा माणूस नेमून द्या, आणि नेमून नका द्या त्या ठिकाणी त्याचा परवाना सुद्धा रद्द करा पहिल्यांदा, आणि त्याच्याविरुद्ध अशी जे चोरीची धान्य चोरीची केस सुद्धा 8 वर्षापूर्वी साहेब दाखल झालेली आहे, ते तुम्ही पौर पोलीस स्टेशनला तपासही काढू शकता। हे पाय म्हातारी आहे, हिला डायरेक्ट थांबवतो की तुझं कंट्रोल वरतून बंद होईल कमीत कमी दीड धान्य घ्यायसाठी गेलती, तो म्हणतो मला त्या घरातला एक मरी तर तू तुझे धान्य मी सुरू करीन, असं म्हणतो धान्य मी देऊ नाही शकत वा का नेमकं काय प्रॉब्लेम काय देतो तो काय देतो हा शी गाडी करतो प्रतिवर गाई देतो फुलीन म्हणतो मी ना त्याच्यावर केस सुद्धा टाकेल पोलीस स्टेशन। नेमकं काय समस्या आहे आपली ते सांगा। आमच्याकडे अंत्योदयचं कार्ड आहे, पण तो रेशन धारक काय दुकानदार काय करतोय की 35 किलो धान्य आम्हाला सरकारकडून मिळतं, पण तो आम्हाला फक्त 20 किलो देतो, आणि 20 किलो दिल्यानंतर तो 35 किलोची एंट्री करतोय, आणि आमच्या आम्हाला 20 किलोच धान्य देतोय आमची ती, आणि हरिरावची भाषा करतोय, आणि परत म्हणतोय की तुला ठोकून टाकीन मारीन हे पण भाषा करतोय तो दुकानदाराचं नाव, महिलांना पण असंच बोलतोय। रेशन दुकानदाराचं नाव काय आहे? नाव जी आर पाटील, त्याच्या आईचं नाव आहे, त्यांच्या नावाने लायसन आहे, पण तो रेशन चालवते, त्यांचा मुलगा त्यांच्या मुलाचं नाव सोपान रामलाल पाटील असं आहे। दुकान कोणाच्या नावे आहे लायसन? जी आर पाटील नाव, त्यांच्या आईच्या नाव, आईच्या नावे, आणि दुकान कोण झालं? तो त्याचा मुलगा झाला, त्यांचा मुलगा झाला। आपण या गावचे सरपंच आहात, ज्या गावच्या समस्या नागरिक घेऊन आलेले आहेत त्या गावचे आपण सरपंच आहात, नेमकं काय समस्या आहे गावामधील? गेल्या बऱ्याच दिवसापासून रेशन दुकानदार आणि त्यांचा मुलगा सोपान पाटील याच्याविषयी सतत तक्रारी येत होत्या। गेल्या 2 वर्षापूर्वी तेथील जोगलखेड्यातील ग्रामस्थांनी आणि तरुणांनी त्याच्याविषयी तक्रारी केल्या होत्या, त्यावेळेस आम्ही तहसीलदारांकडे निवेदनही दिलं होतं, परंतु त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी आणि त्या गावातल्या लोकांनी, गावातीलच व्यक्ती आहे याच्याकडून चूक झाली, पुढे तो चूक करणार नाही असं त्याने कबूल केल्यामुळे त्याला आम्ही समज देऊन सोडून दिले होते, परंतु त्यानंतरही त्याच्या तक्रारी काही येण्या बंद होत नव्हत्या। आणि आता यावेळेस पण भरपूर लोकांची तक्रार आली की हा वेळेवर आम्हाला धान्य देत नाही, आणि व्हॉट्सअपला 1 ते 2 दिवस आधी मेसेज टाकतो, या 2 दिवसात तुम्ही धान्य घेतलं तर ठीक, नाही तर माझ्याकडे यायचं नाही। वास्तविक शासनाने दिवस निर्देशित करून दिलेले असतात, रेशन आल्याच्या नंतर इतके दिवस ते धान्य वाटत चालू राहिलं पाहिजे, तो त्याप्रकारे तो काम करत नाही, नियमबाह्य काम करतो, आणि शेताच्या मी शेतात आहे, मी अमुक गावला आहे असे कारण सांगून वेळोवेळी लोकांना टाळतो, आणि मुदत गेल्याच्यानंतर त्या लोकांना तो धान्य देत नाही अशा त्याच्या वारंवार तक्रारी होत होत्या।
त्यामुळे आज आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे की अशा उर्मट सोहळ्याच्या या परवानाधारकाचा परवाना रद्द करून नवीन व्यक्तीस जेणे तो होत करू गरजू असेल किंवा एखाद्या महिला बचत गटास आपण तो परवाना करून द्यावा या विनंतीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ अरविंद भाऊ पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आणि महिला यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिलेले आहे. त्याबद्दल तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो त्याच्यावर आपण कारवाई निश्चित करणार आहोत आणि त्याचबरोबरच येत्या 15 ऑगस्टच्या नंतर जी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत त्या याच ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ग्रामसभेमध्ये आम्ही या परवानाधारकाचा परवाना रद्द करण्याचा ग्रामसभेचा ठरावसुद्धा घेणार आहोत आणि नवीन कोणाला तो परवाना द्यायचा त्यासुद्धा त्याबद्दलसुद्धा आम्ही नवीन ठराव ग्रामसभेचा घेणार आहोत. त्या रेशन कार्डचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला याच्यापूर्वी धान्य मिळत होतं का? काय सांगतो दुकान? बंद झालं म्हणतो. किती मिळत होतं याच्या आधी? 5 किलो. या ठिकाणी जोगलखेडा तालुका जामनेर रेशन दुकानदाराबद्दल आज सर्व ग्रामस्थ म्हणजे सरपंच पोलीस पाटील व आमच्यासह सर्व सामाजिक लोकांनी यांच्या समस्या तहसीलदार साहेबांकडे आम्ही निवेदनद्वारे मांडली आहे. त्यांनी रेशन का BPL धारक असो अंत्योदय धारक राशन कार्ड असलेल्या लोकांना जोगलखेड्याचा रेशन दुकानदार हा उडवाउडवीची उत्तरं देतो, त्या तिथल्या स्थानिक लोकांना महिलांना आरेरावी करतो, चुकीचे इशारे करतो. त्यांच्या विरुद्ध 8 वर्षापूर्वी अशाच गोष्टीमुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातनं बऱ्याचशा लोकांचं धान्य हा गंडवण्याचा प्रकार तो दुकानदार करतो आहे. त्या दुकानदाराची परवाना रद्द करण्यासाठी आमच्या वतीनं व सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार जोगलखेडा ग्रामस्थांच्या सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील व सर्व महिला यांच्या वतीनं आम्ही केलेली आहे आणि या माध्यमातनं आम्ही निवेदनद्वारे जे मागणी केलेली आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.